अशा उन्मत्त प्रवृत्तींचा नाश केला, समाज जीवनामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली। कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करून अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि भगवद्गीतेच्या रूपाने माणुसकीचा संदेश संपूर्ण विश्वाला दिला। श्रीकृष्णाने आपल्या आचरणाने गरीब श्रीमंत श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच ही भावना न ठेवता भेदभाव न करता सहभोजनाच्या माध्यमामधून सामाजिक समरसतेचं सूत्र 5000 वर्षापूर्वी साकार केलं। या एकात्मिकतेचा विचार गोपाल काल्यामधून आपल्याला येत असतो आणि म्हणूनच सगळीकडे गोपाल काल्याचं आयोजन केलं जातं। श्रीकृष्णाने सामाजिक एकोपा ही व्यापक धारणा दृष्टीसमोर ठेवून सगळ्या सामान्यांना एकत्र केलं। तर अशा पद्धतीने श्रीकृष्ण हा देवत्वाला प्राप्त झाला। या ठिकाणी मी पवार सरांना विनंती करते की त्यांनी थोडंसं या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं।